नमस्कार, केव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मी हर्षा पाटील घेऊन येत आहे आजच्या ठळक घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। भारतात गेले 24 तासात 96,424 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। यासोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येनं 52 लाखांचा टप्पा ओलांडलाय। गेल्या 24 तासात 1,174 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 84,372 इतकी झाली आहे। भारतात सध्या 52,14,678 कोरोनाबाधित रुग्ण आहेत। यापैकी 41,12,552 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 24,619 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 398 रुग्णांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची आतापर्यंतची संख्या 11,45,840 इतकी झाली आहे। रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह तालुक्यात गेल्या 24 तासात 34 कोरोनाबाधित रुग्ण आढळले। आतापर्यंत तालुक्यातील रुग्णसंख्या 1,369 वर पोहोचली आहे। सुधागड तालुक्यातील रुग्णसंख्या 351 वर पोहोचली आहे। उरण परिसरातही कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत असून नागरिकांची चिंता वाढली आहे। अलिबाग तालुक्यात गेल्या 24 तासात 86 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली। आतापर्यंत तालुक्यात 3,760 रुग्ण आढळलेत। त्यापैकी 2,961 जणांनी कोरोनावर मात केली आहे। सध्या 714 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तालुक्यात आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला असून गुरुवारी बोरघर रामराजेतील 55 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला। पेण तालुक्यातील गडब, माचेला, खारपाले, जुई अब्बास इथं शेतकऱ्यांच्या जमिनी समुद्राचं पाणी शिरल्यानं उद्ध्वस्त झाले आहेत। या ठिकाणी JSW कंपनीकडून खार बंदिस्तीचं काम सुरू आहे। मात्र या कामाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी विरोध केला। दरम्यान या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मोहितेंनी तक्रार केल्यामुळे काम थांबवण्यात आलं। या कामाची पाहणी करण्यासाठी मोहिते यांनी दौरा आयोजित केला होता। मात्र खार बंदिस्तीचे काम थांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी उसळली होती। कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजप जिल्हाध्यक्षांना संतप्त शेतकऱ्यांनी हुसकावून लावले। दिवसभर पेण परिसरात या घटनेची चर्चा सुरू होती। सध्या परतीच्या पावसाने चांगलाच जोर पकडला असून त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू लागलाय। रायगडातील अनेक भागातील भात, नाचणी आणि वरी ही पिकं धोक्यात आली आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून मुसळधार पावसामुळे बहरलेल्या भात पिकांना नुकसानी होण्याची भीती व्यक्त होते। वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणारा परतीचा पाऊस यंदा पिकांची नासाडी करणार असल्याचं दिसतंय। काही ठिकाणी भात पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। सहकारी बँकांमधील ठेवीदारांचे हितरक्षण केलं जावं या उद्देशानं या बँका पूर्णत्वाने रिझर्व्ह बँकेच्या देखरेख व नियंत्रणाखाली आणणाऱ्या बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला बुधवारी लोकसभेनं मंजुरी दिली। मुंबईतील पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात PMC बँकेतील उघडकीस आलेल्या गैरव्यवहारानंतर आवश्यक उपाययोजना म्हणून बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक तयार केले गेले। 26 जून रोजी वटहुकूम काढून विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी केली गेली। आता त्याची जागा लोकसभेने संमत कायद्याने घेतली आहे। हा कायदा ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी आहे। सहकारी संस्था निबंधकांचे अधिकार गुंडाळण्यासाठी नाही असं स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं। खासगी रुग्णालयातील बेसुमार लुटमारीनंतर औषध दुकानांच्या खाबुगिरीवर आता प्रशासनानं लक्ष ठेवण्याची गरज आहे। कोरोना काळात मास्क, जंतुनाशके, रोगप्रतिकारक शक्ती वर्धक औषधे, ऑक्सिमीटर, थर्मल गन आणि इतर औषधांचा काही औषधे दुकानांकडून काळाबाजार होत असल्याचं पनवेलमध्ये उघडकीस आले। थर्मल गन आणि ऑक्सिमीटर या दोन वस्तूंची किंमत अधिक घेतली जात आहे। 5,000 असलेल्या थर्मल गनची किंमत 8,000 रुपये लावण्यात आली आहे, तर ऑक्सिमीटरची किंमत देखील दुप्पट करण्यात आली आहे। औषध प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होते। प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2017 घेतला आहे। त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठी अलिबागला मंजूर झालेली पासपोर्ट कार्यालयाचा प्रस्ताव बारगळला असल्यामुळे नाराजी व्यक्त होते। पासपोर्ट कार्यालयासाठी अलिबागच्या डाक कार्यालयाच्या आवारात नवी इमारतही उभारण्यात आली आहे।
मात्र या इमारतीत त्रुटी असल्याचं कारण गृह मंत्रालयाने दिले, त्यामुळे आता रायगड जिल्ह्यासाठीच अलिबाग मध्ये होणारे पासपोर्ट कार्यालय रखडलं असल्याचं दिसतंय। मुंबईसह राज्यातही जमावबंदीची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जमावबंदीची मुदत वाढवल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलंय। राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। ठिकठिकाणी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचंही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा कठोर उपाययोजनांची गरज आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमावबंदीची मुदत वाढवली असून मुंबईतही जमावबंदी लागू करण्यात आली आहे। पोलिसांनी 31 ऑगस्टला जारी केलेल्या आदेशाची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे। पोलीस विभागातील भरतीमध्ये मराठा समाजाला 13% राखीव जागा देण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। यासोबतच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्य सरकार 12,500 पोलिसांची भरती करणार आहे। मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरतीच्या निर्णयाबाबत छत्रपती संभाजीराजे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता। त्यामुळे ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढल्या जातील। यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी करून मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय।